वेकोलीच्या पैनगंगा खाणीमध्ये कोळशाचे वाहन सोडणारे प्रमुख सुरक्षा रक्षक कौशल कुमार सिंग यांच्यावर 10 ते 12 जण असलेल्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौशल कुमार सिंग आपली ड्युटी संपवून घरी जात असताना SEC कंपनी परिसरात 10 ते 12 युवकांनी त्यांना घेरले व लाठीकाठीने कौशल सिंह यांना जबर मारहाण केली आहे. जखमी अवस्थेत त्यांनी घुग्गुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरिता आणले व तेथून वेकोलीच्या राजीव रतन रुग्णालयात हलविले. या प्रकरणाची घुग्गुस येथील पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच वेकोलीचे मुख्य अधिकारी तात्काळ रुग्णालयात पोहोचले. तसेच ट्रान्सपोर्ट युनियनचे नेते सरफराज पटेल, नकोडाचे उपसरपंच हनीफ शेख यांनी देखील रुग्णालयात पोहोचून सिंह यांची भेट घेतली. मैं कौशल कुमार सिंह, पेनगंगा सिक्योरिटी गार्ड. मैं रोज की तरह अपने खदान से घर जा रहा था. दूसरा रोड में कुछ नकाबपोश बदमाश लोग आए, 10-12 के संख्या में थे. उसमें से एक को मैं पहचानता हूँ, उसका नाम अभी है, वो सुपरवाइजर का भी काम करता है. उसने आया और डंडे से बहुत मार मारा, डंडे से मार पीट करने लगा. कोई बात हुआ, कोई बात नहीं.